शिवसेनेचं गीत डायलर टोन म्हणून टेलिकॉम कंपन्यांना अनिवार्य करण्याच्या मागणीचं निवेदन नगरविकास मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आनंद लहांगे यांनी दिलं. यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, युवासेनेचे विक्रम राठोड, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील मराठी गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी स्वरबद्ध केलेलं शिवसेना गीत अथवा शिवसेना प्रचार गीत महाराष्ट्रातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना डायलर टोन म्हणून अनिवार्य करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. हे गीत ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामनामध्ये अभिमान नाही तर गर्वच तयार होतो आणि शिवसैनिक असल्याची ओळख देखील निर्माण होते. या मागणीचा विचार करून आम्हाला शिवसैनिकांच्या इच्छा पूर्ण कराव्यात अशी विनंती लहांगे यांनी केली आहे. राज्याचे माननीय आमदार एकनाथभाई शिंदे आज नगर दौऱ्यावर आले असता व नगर दौरा विकास आढावा बैठकीत झाली. आज त्यांनी जो दौरा आखला होता त्या दौऱ्यादरम्यान आम्ही माननीय आमचे शिवसेना संपर्क प्रमुख श्री भाऊ कोरगावकर साहेब, तसेच आमचे शिवसेना जिल्हाध्यक्ष माननीय गाडे साहेब, तसेच युवासेना जिल्हा प्रमुख विक्रमजी राठोड अशा सर्व शिवसैनिकांच्या वतीने आज आम्ही सदर नामदार साहेबांनी एक निवेदन सादर केले. त्या निवेदनामध्ये शिवसेना जे गीत आहे ते गीताला एक डायलर टोन म्हणून एक अधिकृत करण्यात यावं, सर्व टेलिकॉम कंपन्यांना तसे निर्देश देण्यात यावेत, कारण इतरही पक्षांचे तसे डायलर टोन हे टेलिकॉम कंपनीने अधिकृत केलेले आहेत, त्यांचं पण तसं आहे. तर त्याचप्रमाणे शिवसेनेचंही गीत जे प्रचार गीत आहे जे अवधूत गुप्तेंनी स्वप्नील बांदोडकरांनी जे गायलेले आहे त्या गीताला एक अधिकृत डायलर टोन म्हणून जर आपण केले तर ही भावना आहे ज्या तमाम शिवसैनिकांची, हे तमाम जेवढे शिवप्रेमी जेवढे शिवसेना पक्षाला मानणारे कार्यकर्ते एवढ्या सगळ्यांची मागणी आहे. तर ह्या गीताला ऐकल्यानंतर जो उत्साह उत्स्फूर्त जी माणसाच्या अंगात एक शक्ती संचारते त्या अनुषंगाने आम्ही आज माननीय आमदार साहेबांना सदर विषयाबद्दल एक निवेदन दिलं आहे व साहेबांनी ती गोष्ट मान्य केली आहे व तातडीने ते म्हणजे सदर विषयाबद्दल आपण विषय मार गेलो. त्याबद्दल मी माननीय आमदार साहेबांचं नगर शहरात आल्याबद्दल पण आम्ही सर्वांनी सरचं स्वागतही केलं आहे व सदर विषयही त्यांना दिले. इतर विषयाबद्दल चर्चा झालेली आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.